नगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये अटीतटीची लढत होते. एकीकडे 15 वर्ष सत्तेत असणारे शिवसेना भाजप आता एकमेकांविरोधात आहे. तो उरण परिवर्तन आघाडी स्थापन करून काँग्रेस शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकत्रित निवडणूक लढवत आहेत. सर्वच पक्ष प्रचारात रंगले असून भाजपच्या प्रचारासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत उरणकरांनी चांगला प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येनं उपस्थिती दर्शवली. यावेळी उरण नगरचा सर्वात महत्वाचा विषय असणाऱ्या सेफ्टी झोनच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी उरणकरांना हा परिसर सेफ्टी झोन मुक्त करण्याचं आश्वासन दिलं. मनोहर पर्रिकरांनी 1 महिन्यामध्ये त्या संदर्भातला आदेश काढला आणि मुंबईतली समस्या आता सुटली आहे. जे मुंबईतली सोडवू शकतात ते उरणची का सोडवू शकत नाही? त्यामुळे काही करण्याचं कारण नाही आहे. मी आपल्याला निश्चित या ठिकाणी वचन देतो की या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तात्काळ तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ मी स्वतः मनोहरभाईंकडे घेऊन जाईल. मनोहरभाईंनी याचा सगळा अभ्यास केलेलाच आहे, त्या संदर्भात त्यांनी सांगितलेलाच आहे. तिथे बसून या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो निर्णय आपण निश्चितपणे करून घेऊ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.